तिकडे कोल्हापूरच्या आखाड्यात वारसदार या शब्दावरून सुरू झालेलं राजकारण अजून तापलंय. मंडलिक आणि सतेज पाटलांमध्ये वार पलटवार सुरू आहेत, पण शाहू महाराजांच्या कुटुंबातील कुणीही बोलताना दिसत नाही. पाहूयात एक रिपोर्ट. आता जे महाराष्ट्राची आहे त्यांनी त्वरित माफी मागावी. त्यांना मताद्वारे या कोल्हापुरातल्या मातीतली माणसं, स्वाभिमानी माणसं, कोल्हापुरी बाणा निश्चितपणे दाखवल्याशिवाय गप बसणार नाही. छत्रपती शाहू महाराज, राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या नावाला साजेसा असं काम केलं नाही. वीरेंद्र मंडलिक बालिश आहे, लहान बाळ आहे, त्याला तेवढी मला वाटतं समजता असती तर हे वक्तव्य त्यांनी केलं नसतं. कोल्हापूर लोकसभा निवडणुकीत आरोप प्रत्यारोपांचा उडालेला धुरळा अजूनही बसायला तयार नाही. शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार संजय मंडलिक यांनी काँग्रेसचे उमेदवार शाहू महाराज यांच्यावर थेट हल्ला चढवला. आत्ताचे महाराज हे कोल्हापूरचे आहेत का? ते खरे वारसदार नाहीत, ते दत्तक आलेले आहेत. त्यामुळे कोल्हापूरची जनताच खरी वारसदार असं वक्तव्य संजय मंडलिकांनी केलं आणि वादाला तोंड फुटलं. मंडलिकांच्या टीकेनंतर आमदार सतेज पाटलांनी मंडलिकांना थेट इशाराच दिला. त्यांनी त्वरित माफी मागावी. त्यांना मताद्वारे या कोल्हापुरातल्या मातीतली माणसं, स्वाभिमानी माणसं, कोल्हापुरी बाणा निश्चितपणे दाखवल्याशिवाय गप बसणार नाहीत हे मी सांगतो. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनीही मंडलिकांवर निशाणा साधताना हा छत्रपतींच्या गादीचा अपमान असल्याचं म्हटलं. त्यावर छत्रपतींचा अपमान करण्याचा कुठलाही हेतू नाही, ते छत्रपतींचे थेट वारसदार नाहीत असं आपण बोलल्याचं मंडलिक म्हणाले. तर छत्रपतींच्या गादीचे पुरावे मागून सर्वात मोठा अपमान तर राऊतांनी केल्याचा टोला नितेश राणेंनी लगावला. संजय मंडलिक आज आपल्या स्वतःच्या स्वार्थासाठी निवडणुकीच्या या रणांगणामध्ये आता लाखाच्या पुढं लीड वाढत चाललेलं आहे हे दिसून आल्यामुळं अशा पद्धतीची वक्तव्य करत आहेत. कोल्हापूरकर हे सहन करणार नाहीत याचा निषेध आम्ही करतो. त्यांनी त्वरित माफी मागावी. वैयक्तिक टीकाटिप्पणीमध्ये करण्यामध्ये आम्हाला रस नाही. आम्हालासुद्धा गादीचा अभिमान आहे. आम्ही फक्त सत्य विचारलं. सत्य विचारल्यानंतर एवढं झोंबायची काही गरज नव्हती. सत्य आहे त्याचं उत्तर त्यांनी दिलं असं विषय संपला असता, पण कुठेतरी कांगावा करायचा आणि वेगवेगळ्या निवडणूक वेगळ्या मार्गावर न्यायचा प्रयत्न चालू झालेला आहे. की ह्या संजय राजाराम राऊतने आमच्या छत्रपती गादीचे पुरावे मागितले होते. आता संजय मंडलिकांचे पुत्र वीरेंद्र मंडलिक यांनीही वारसदाराच्या मुद्द्यावरनं शाहू महाराजांवर निशाणा साधलाय. छत्रपती कुटुंबानं राजर्षी शाहू महाराजांच्या नावाला साजेसं काम केलेलं नाही, ते काम घाटगेंनी केल्याचा टोला त्यांनी लगावला. तर महापुरुषांबद्दलची वक्तव्य हे भाजपचं षडयंत्र असल्याचा आरोप सतेज पाटलांनी केलाय. छत्रपती शाहू महाराज निश्चितपणानं तुमच्या आमच्या सर्वांची दैवत आहे. त्यांचं जनक घराणं म्हणून राजेसाहेब जमले दादा आम्ही तुमच्याकडे पाहतो, पण त्या कुटुंबाने, त्या घराण्याने छत्रपती शाहू महाराज, राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या नावाला साजेसं असं काम केलं नाही की राजेसाहेब तुम्ही केला. हे सगळं षडयंत्र भाजपचं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दलची वक्तव्य असतील, शाहू महाराजांच्या बद्दलची वक्तव्य असतील, किंवा महात्मा ज्योतिबा फुले असतील, सावित्रीबाई फुले असतील, यांच्याबद्दलची वक्तव्य आपण ऐकलेले आहेत. राज्यपालांसारख्या महोदयाने केलेल्या आहेत. आणि म्हणून मी आत्ता बोललो, महामानवांच्याबद्दल एक वेगळं वातावरण तयार करायचं आणि इतिहास बदलायचं काम भाजप करते. महत्त्वाची बाब म्हणजे मंडलिकांकडनं शाहू महाराजांवर निशाणा साधला जात असताना स्वतः शाहू महाराज, संभाजीराजे, छत्रपती किंवा त्यांच्या कुटुंबातील कुणीही बोलताना दिसत नाही. फक्त सतेज पाटील हेच विरोधकांना उत्तरं देत आहेत. दरम्यान कोल्हापूरसाठी तिसऱ्या टप्प्यात अर्थात 7 मे रोजी मतदान पार पडेल. त्यावर कोल्हापूरच्या आखाड्यातनं अजून किती माती उधळली जाते हे पाहावं लागेल. भूषण पाटीलसह ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी, कोल्हापूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.